ज्यावेळेस इंदिराजी या देशामध्ये पंतप्रधान होत्या त्यावेळी त्यांनी युगांडामध्ये भारतीयांवर अत्याचार सुरू झाले आणि मग ते अत्याचार सुरू झाल्यानंतर साधारणपणे हिंदू गुजराती अशा प्रकारचे सगळे ते नागरिक होते आणि त्यांना अनेक वर्ष त्यांचे 100-150 वर्षापासनं आफ्रिकेमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये गेलेले भारतीय नागरिक त्यातले युगांडातले नागरिक यांच्यावर मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरू झाल्यानंतर त्यांना भारतामध्ये परत यावं लागलं. ते तिथले नागरिक होते पण मूळ भारतीय होते, आपले होते, आपले नागरिक म्हणून काही 2-3 पिढ्यांपूर्वी तिथे गेले होते. त्यांना जाण्याकरता दुसरा देश नव्हता. युगांडाने बाहेर काढल्यानंतर त्यांचा मूळ जो काही त्यांच्या पुरख्यांचा देश असेल तो भारत होता आणि म्हणून ही सगळी मंडळी भारतामध्ये आली आणि स्वर्गीय इंदिराजींनी याच कायद्यामध्ये संशोधन केलं आणि संशोधन करून युगांडातनं आलेले हे जे हिंदू शरणार्थी आहेत यांना नागरिकता देता येईल आणि त्याकरता नियमांमध्ये शिथिलता करून त्यांना नागरिकता देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला आणि त्यांना नागरिकता मिळाली. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की अशाच प्रकारचा एक ज्यावेळेस श्रीलंकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तिथले तमिळ रहिवासी आणि सिंहली किंवा इतर सगळे रहिवासी श्रीलंकन जे लोक आहेत यांच्यात एक मोठा त्या ठिकाणी युद्ध पेटलं होतं आणि त्या युद्धामध्ये खूप मोठ्या प्रमाणात श्रीलंकेतल्या तमिळांवर म्हणजे जे तमिळ कदाचित त्या LTTEचा भागही नव्हते, त्या LTTEमध्ये समाविष्टही नव्हते किंवा त्यांची कुठली मागणी नव्हती, पण मात्र केवळ ते तमिळ आहेत एवढ्या एका कारणाकरता त्यांच्यावर अत्याचार व्हायचे असे अनेक तमिळ हे तमिळनाडूमध्ये भारतामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये तिथनं पळून आले कारण तिकडे अत्याचार होत होते आणि म्हणून त्यांना नागरिकता देण्याची आवश्यकता होती. म्हणून स्वर्गीय राजीव गांधींनी याच नागरिकता विधेयकामध्ये संशोधन केलं आणि हे जे तमिळ त्या ठिकाणून आले होते या तमिळ रहिवाशांना भारताची नागरिकता देण्याकरता या कायद्याच्या अटी शिथिल केल्या आणि त्यांना नागरिकता दिली. त्या काळामध्ये सुदैवाने कोणी हे नाही विचारलं की झिम्बाब्वे आपल्या युगांडातून आलेले हिंदू आहेत मग यांनाच का नागरिकता देता, इतरांना का देत नाही. कोणी हे विचारलं नाही की या ठिकाणी श्रीलंकेतनं आलेले फक्त तमिळ त्यांना तुम्ही नागरिकता का देता, दुसऱ्यांना नागरिकता का देत नाही. कारण प्रगल्भता होती, लोकांना हे कल्पना होती कशाकरता आपण करतो आहे याची माहिती त्या ठिकाणी होती आणि म्हणून अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी उचलण्यात आला नाही.